हेलो फ्रेंड्स, हाउ आर यू? कसे सगळे मजेत आहेत ना? चला लवकरच आपल्या बाप्पाचं आगमन होत आहे आणि आपल्या बाप्पासाठी आपण काही गमती जमती करूया. चला, आपल्याला काही वस्तू लागणार आहेत. याच्यामध्ये बघा, हे असे रंगीत कन्स्ट्रक्शन पेपर्स आपल्याला लागणार आहेत. त्याच्यानंतर आपल्याला मार्कर जर असेल तर मार्करची आवश्यकता आहे. काटर लागेल, पट्टी लागेल, त्याच्यानंतर आपल्याला कंपास लागणार आहे आणि चिकटवण्यासाठी टिंक लागणार आहे. एवढ्या गोष्टी आपण घेऊया आणि छानसा एक बाप्पा आणि त्याचा उंदीर तयार करूया. चला, कसा तयार करतात बघूया. बघा, गणपती तयार करण्यासाठी या ठिकाणी माझ्याकडे एक A4 चा रंगीत कागद आहे. आता मी काय करणार आहे बघा, या रंगीत कागदाला या ठिकाणी स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करून घेणार आहे. स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे या पद्धतीने आपण त्याला ही जी बाजू असणार आहे, ही बाजू ही या बाजूवरती घेऊन घ्यायची आहे आणि या बाजूवरती घेऊन आपण त्याला एक घडी करून घ्यायची. लक्षात ठेवा, ज्या घड्या आपण करणार त्या सर्व घड्या आपण जरा दाबून घ्यायच्या आहेत. म्हणजे चालू ठेव. बघा, या पद्धतीने कात्रीच्या साह्याने इकडचा जो भाग आहे त्याच्याने त्या ज्या घड्या आहेत या आपण दाबून घ्यायच्या आहेत. त्यानंतर या ठिकाणी बघा, इथे आता आपल्याला याला कट करायचं आहे. आपण या पद्धतीने पण त्याला कट करू शकतो किंवा कात्रीने कापून सुद्धा आपल्याला कट करता येईल. म्हणजे अशा पद्धतीने हा एक चौकोन कागद किंवा ज्या चौरस कागद आपण करून घेतलेला आहे. आता याला पुन्हा कर्णावरती दुसरी घडी घालायची. या पद्धतीने आपण त्याला कर्णावरती दुसरी घडी घालतोय. दुसरी जी घडी घालणार आपण तिला सुद्धा थोडंसं आपण दाबून घ्यायचं, म्हणजे ती घडी स्पष्ट झाली पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं बघा, या पद्धतीने हा जो कागद आहे याला परत आपण निम्म्यावरती घडी घालणार. या पद्धतीने म्हणजे ही आपण त्याला निम्म्यावरती घडी घातलेली आहे. त्या घडीला सुद्धा आपण कात्रीने परत एकदा थोडंसं दाबून घ्यायचं आणि त्याच्यानंतर एक आपण आडवी घडी केली, आता आपण एक उभी घडी सुद्धा करून घेऊ. म्हणजे एकूण आपण 4 घड्या या स्क्वेअर पेपरला केलेल्या आहेत. म्हणजे अशा पद्धतीने आपण 4 घड्या करून घेतल्या. बघा, इथे तुम्हाला त्या घड्या स्पष्टपणे दिसतील. आता तुमच्या लक्षात येईल की 1, 2, 3, 4 असे 4 चौरस तयार झालेले आहेत. आता मी काय करतो बघा, या 4 चौरसांमध्ये पुन्हा त्यांचे जे कर्ण आहेत त्या कर्णामधून एक एक फोल्ड करून देतो. या पद्धतीने बघा, हा एक फोल्ड झाला, त्याच्यानंतर हा दुसरा फोल्ड झाला. त्याच पद्धतीने आपल्याला पुढचे जे फोल्ड आहेत ते फोल्ड सुद्धा करायचे. म्हणजे आपण या पद्धतीने पुढचा जो फोल्ड असणार आहे हा फोल्ड सुद्धा आपण करूया. बघा या पद्धतीने, आणि हे जे फोल्ड करू त्यांना सुद्धा थोडं प्रेस करून घ्यायचं आहे. फोल्ड हे कधीही हलके असता कामा नये, सॉलिड अशा प्रकारचे सगळे फोल्ड आपले येणं आवश्यक आहे. या ठिकाणी आपण या पद्धतीने केलं. आता काय झालं बघा, एक छोटा चौरस तयार झाला. आपण या बाजूला वाळून घेतलेलं आहे म्हणून आपण याला आता उलटं करायचं आहे. उलटं केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इथे पुन्हा 4 छोटे चौरस दिसत आहेत. आपण त्यांना सुद्धा फोल्ड करूया. म्हणजे हा आपला सेकंड फोल्ड आता येतोय. बघा या पद्धतीने, आणि एक मजेशीर अशा प्रकारची कृती तुमच्या समोर येणार आहे आता या पद्धतीने. असा प्रकार अनेकांनी लहानपणी नक्की केलेला असेल. तो काय होता तो सुद्धा आता तुम्हाला दिसणार आहे. बघा, आता याला जर मी पलटवलं तर बघा, याच्यामध्ये आपल्याला हे 4 छोटे चौकोन दिसत आहेत. आणि लहानपणी आपण अशा प्रकारचे डोंगर तयार करायचो. बघा, किंवा याला कॅमेरा सुद्धा काही जण म्हणतील. याला इंग्रजीमध्ये टिप टॉप किंवा टिपी टिपी टॉप असं सुद्धा म्हटलं जातं. तर असा प्रकार आपण करत होतो. म्हणजे इथपर्यंतची जर रचना आपल्याला करता आली तर आपला गणपती आता तयार होत आलेला. बघा, मी पुन्हा याला या पद्धतीने फोल्ड करून घेतो आणि पुन्हा तुमच्या लक्षात येईल की ज्या 2 फोल्ड केल्या होत्या तिथपर्यंत आल्यानंतर आता एकच फक्त कृती करायची आहे. हा जो भाग आहे हा याला मला वाळायचं. बघा, मी तुमच्या समोर वाळतो या पद्धतीने आणि याला असं वाळून द्यायचं आहे. वाळल्यानंतर त्याला सुद्धा बिलकुल सॉलिड अशा प्रकारचा फोल्ड करायचा आहे. आता वाळताना आपल्याला फक्त 3 भाग वाळायचे आहेत, एक भाग आपण वाळायचा नाही. या पद्धतीने बघा,
आणि हा तिसरा भाग सुद्धा आपण वाळून दिलेला आहे। आता याच्यात गणपती तयार झालेला आहे असं तुमच्या लक्षात येणार नाही, पण आपला जो गणपती आहे या गणपतीने आकार घेऊन घेतलेला आहे। कसा घेतला आपण त्याचा विचार करू। बघा आता तुमच्या समोर मी गणपतीला प्रकट करतोय, बघा जर आपण याला प्रेस केलं असं तर अशा पद्धतीने हा आपला श्री गणेश प्रकट झालेला बघा। या ठिकाणी त्याचे दोन कान, मुकुट आणि ही सोंड। आता या गणपतीला आपण थोडंसं डेकोरेट करून घेणार आहोत। तर डेकोरेट करण्यापूर्वी मी त्याला त्याची जी सोंड आहे तिला थोडंसं वळण देऊन देतो। बघा या पद्धतीने थोडंसं वळण देऊन दिलं म्हणजे हा गणपती तुम्हाला अधिक स्पष्ट दिसायला लागेल। आणि त्याच्यानंतर मार्कर घेऊन तुमच्या लक्षात येईल की इथे हे जे त्रिकोण तयार झाले काटकोन त्रिकोण आहेत तर याची मध्यगा दिसते बघा इथे। तर या मध्यगेवरती इथे मी गणपतीचा जो डोळा आहे हा डोळा काढतोय। डोळा काढताना शक्यतोवर तो थोडा पोकळ राहील याच्याकडे लक्ष द्यायचं आहे। इथे सुद्धा बघा इथे ही जी मध्यगा आहे या त्रिकोणाची तर इथे आपण त्याच्या मध्यावरती या पद्धतीने डोळा काढूया। बघा या पद्धतीने त्यानंतर आपण त्याचं गंधकाम सुद्धा करूया। या ठिकाणी बघा मी त्याचं गंधकाम करतोय। त्रिशूळचा गंध मी त्याचा काढतोय या पद्धतीने। बघा आणि अशा पद्धतीने गणपती जो आहे त्या गणपतीने आकार घेतलेला आहे। हा त्याचा मुकुट आहे, हे त्याचे दोन कान आहेत आणि सोंड आहे। आता याची प्रभावळ आपण तयार करणार आहोत। आवडला ना गणपती सगळ्यांना तो गणपती? आपण आता याची प्रभावळ तयार करू। त्याच्यासाठी आपण या ठिकाणी एक A4 जो कागद आहे येलो कलरचा मी त्याला कट करून घेतोय। आणि कट करून या पद्धतीने मी त्याला कट देतोय। आणि अर्धा A4 जो आहे या अर्ध्या A4चा आपण वापर करणार आहोत। लक्षात ठेवा इथे घड्या देताना खूप ज्याला आपण म्हणू की जास्त जोर देऊन घड्या करण्याची आवश्यकता नाही, हलक्या हाताने सर्व घड्या आपण घालायच्या या पद्धतीने। साधारणतः 8-4 घड्या घातल्या किंवा 8 घड्या घातल्या तर आपल्याला प्रभावळ अतिशय चांगली तयार करता येईल। बघा या पद्धतीने आणि आता मी याला कट करून घेतो। कट केल्यानंतर इथे मी काय करतो बघा, इथे मी याला बाणासारखा भाग कापून घेतो या पद्धतीने। आणि हा बाणासारखा भाग कापून घेतल्यानंतर जर आपण याला उघडलं तर आपल्याला एक सूर्यासारखा आकार मिळेल। या पद्धतीने आपल्याला सूर्यासारखा आकार मिळतो। त्याला थोडंसं प्रेस करून थोडंसं सरळ करून घ्या आणि मग आपला बाप्पा जर त्याच्यावरती ठेवला तर तो दिसायला सुद्धा बघा अतिशय सुंदर दिसतोय। मजा येते ना बघा। आता आपल्याला मूषक गणपतीचं जे वाहन आहे उंदीर त्याचा विचार करायचा आहे। मी या ठिकाणी थोडंसं कलर कॉम्बिनेशन बदलतोय। बघा इथे जर मी ब्लॅक घेतला तर तो ब्लॅकचे मला डिटेल दिसणार नाही म्हणून मी हा काळ्या रंगाचा मूषक बनवत नाही, थोडासा रंग बदलतो मी। आणि याच्याऐवजी बघा हा निळा रंग घेतो, हा दिसायला सुद्धा चांगला दिसेल। आणि त्याच्यानंतर मूषक जो आहे तो पांढरट रंगाचा साधारणतः मी या ठिकाणी बनवतो। बघा मग आता पुन्हा आपण मूषकाचा विचार करूया। या ठिकाणी पुन्हा एकदा मी काय केलंय तर हा जो कागद आहे याला मी पुन्हा एकदा स्क्वेअर पेपरमध्ये म्हणजे चौरसामध्ये बदलून घेतोय। आणि चौरसामध्ये बदलल्यानंतर हा चौरस कागद कट करून घेतोय या पद्धतीने। आता याचा जो कर्ण आहे याच्यावरती एक घडी आहे बघा ही, तिला मी जरा दाबून घेतोय। त्याच्यानंतर इथं ही जी दुसरी घडी आहे ही सुद्धा मी त्याच्यावरती टाकून घेतोय। दुसऱ्या कर्णावरती दुसरी घडी टाकली आणि दुसरी घडी टाकल्यानंतर या पद्धतीने दोन्ही कर्णांवरती मी घड्या करून घेतलेले। आता मी काय करतो बघा, आता मी अजून काही घड्या पाडून घेणार आहे। जसं की याला लांबट
अशा प्रकारची एक घडी करेल। फक्त इथे ही जी रेषा आहे या रेषेवरती बरोबर ही जी त्याची बाजू आहे याला मी वाळून घेणार आहे या पद्धतीने, आणि इकडची जी बाजू आहे त्याला सुद्धा मी या पद्धतीने वाळून घेतो। ह्या फक्त घड्या आपल्याला करायच्या आहेत या पद्धतीने। नंतर याला उघडायचं, उघडल्यानंतर हा जो भाग आहे आपण या बाजूला घड्या केलेल्या आहेत याच्या विरुद्ध बाजूला इकडनं आता आपल्याला घड्या करायच्या या पद्धतीने, म्हणजे विरुद्ध बाजूला फक्त आपण आधी पाडली तशीच घडी परत पाडायची या पद्धतीने। या पद्धतीने इकडे घड्या केल्या, त्याच्याच पद्धतीने इकडे सुद्धा घड्या करून घेतल्या। आता आपण काय करायचं बघा की याला फक्त जवळ आणायचं असं, याला जवळ आणल्यानंतर इथे खाली फोल्ड देऊन द्यायचा, तसाच फोल्ड वरती पण देऊन द्यायचा, म्हणजे हा भाग असा वरती आला पाहिजे। त्यानंतर इकडे सुद्धा आपल्याला तसंच कृती करायची आहे की हा जो भाग आहे हा या पद्धतीने येईल, याला इकडच्या बाजूला एक फोल्ड येईल आणि या बाजूला सुद्धा एक फोल्ड येईल, म्हणजे असे याचे उंच बटे आलेले। आता आपल्याला काय करायचं बघा की हे जे उंच बटे आहेत या उंच बट्यांना इथे इथे एक रेषा आहे बघा, या रेषेजवळ असं आपल्याला याला घडी घालायची आहे। घडी घालताना थोडं काळजीपूर्वक घडी घालायची आपल्याला या पद्धतीने, आणि हा जो भाग आहे हा याला आपण उलटी घडी घालणार आहोत इकडनं या पद्धतीने। ही घडी घालून झाली आपली। त्याच्यानंतर आता आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे की याला या बाजूला वळवायचं आहे। अशा बाजूला आपण थोडंसं जातोय आणि मागच्या बाजूला गेल्यानंतर बघा या ठिकाणी इथे हे बघा हे हा जो भाग आलेला आहे इथे या इथपर्यंत आपल्याला ठेवून याची अशी घडी करायची या पद्धतीने। थोडंसं आपण आणखी कमी जास्त केलं तरी हरकत नाही, पण साधारणतः चार बोट अंतर राहील इथे अशा प्रकारची एक घडी आपल्याला द्यायची आहे। आता ही जी घडी येईल आपण सॉलिड करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथून तर अशी घडी करायची, म्हणजे आपल्याला या पद्धतीने बघा या पद्धतीने आपल्याला घडी करायची। आता ही घडी करताना साधारणतः थोडं अंतर राहू शकतं, अंतर राहिलं तर काही फरक नाही पडत। या पद्धतीने बघा ही घडी करायची आपल्याला आणि तशीच घडी आपल्याला इकडनं पण घालायची, ती या बाजूवरती बरोबर इकडच्या बाजूला घडी येऊन जाईल। त्याला आपण थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे। आता हा भाग झाल्यानंतर आपण याला या पद्धतीने वाळायचं आहे। तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी आपल्याला याला ही जी घडी आहे ही घडी अशी घालावी लागणार। तर अशा पद्धतीने हा भाग तयार होईल बघा बघा या पद्धतीने। आणि आता आता आपल्याला काय करायचं, तर आता आपल्याला इथे घडी घालायची पोच बघा। आता मी याला एक रफ घडी अशी करून घेतली आणि त्याच्यानंतर मी काय करतो बघा याला आतमध्ये या पद्धतीने घडी करतो। आता त्याची शेपूट हळूहळू तयार होत चाललेली आहे आणि त्याच्यानंतर हा जो भाग आहे हा याला मी वरती घेणार आणि असा उलट करणार। आता मला जितकी शेपटी पाहिजे जशी शेपटी त्याची पाहिजे बघा, इथे आता तुम्हाला उंदराचा आकार दिसेल, थोडीशी शेपटी मी त्याची वरती करतोय या पद्धतीने, थोडीशी वरती करतोय बघा। तर अशी त्याची शेपूट तयार झालेली आहे। आता ही शेपूट जाड वाटते म्हणून आपण त्याला थोडी बारीक करून घेऊ या पद्धतीने। बघा इथे मी वाळून दिली तिला, तसंच या बाजूला सुद्धा आपण तिनं थोडं वाळून द्यायचं, म्हणजे ही शेपूट त्याची बारीक झालेली बघा। आता फक्त त्याचे कान जे आहेत त्या कानांचा आपल्याला विचार करायचा आहे। तर कान आपल्याला उघडावे लागणार आहे म्हणून मी इथे थोडंसं कातर टाकून
त्याचे कान जे ते थोडे उघडून देतो बघा या पद्धतीने, हे त्याचे कान, किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल तर आपण त्याचे कान पूर्ण न उघडता थोडा भाग सुद्धा उघडू शकतो या पद्धतीने। इकडचा आपण कान तसाच ठिकाणी मी त्याचं नाक जे ते नाक रंगवून देतोय थोडस या पद्धतीने। त्यानंतर त्याला थोड्याशा मिशा काढून देतो बघा, आणि त्याचे जे डोळे हे डोळे सुद्धा या ठिकाणी बनवून देतोय, डोळे थोडेसे मोठे करून देतोय। म्हणजे अशा पद्धतीने आपला हा मुषक जो आहे तो मुषक पण तयार झालाय। आता आपण त्याला या ठिकाणी असं ठेवू शकतो, म्हणजे या ठिकाणी हा गणपती आणि मुषक या पद्धतीने आपल्याला एक छान अशा प्रकारची रचना तयार करता येईल। समजा आपल्याला याला बॉर्डर हवी असेल तर आपण याला बॉर्डर सुद्धा टाकून देऊ शकतो। आणि मग या सगळ्यांना आपल्याला फक्त पेस्ट करायचं आहे। पेस्ट केलं की आपला छान इको फ्रेंडली गणपती आणि त्याचा मुषक सुद्धा या ठिकाणी तयार होतो। मग बाप्पा बनवताना मजा आला की नाही, तुम्ही सुद्धा घरी बनवा। बघा या पद्धतीने हा जो बाप्पा आहे हा बाप्पा तुम्हाला असा बनवता येईल। बघा तुम्ही सुद्धा घरी बनवा आणि या इको फ्रेंडली गणपतीची तुम्ही सुद्धा बनवतानाची मजा घ्या आणि आमच्या या ओरिगामी क्लब मध्ये सहभागी व्हा।